सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन। आज दिनांक 16 जून। आजचा प्रवचनाचा विषय परमार्थ श्रद्धेने करावा। श्रोते हो ऐका, गोंदवलेकर महाराजांनी यामध्ये काय वर्णन केले आहे। आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्तीकरिताच आलो। आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्य योनीत आणले। भगवंता आता नाही तुला विसरणार, असे कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो। संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आपले आल्याची आठवण करून देतात। पण संतांनी जागे केले, आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो। याला तरी काय करावे? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच आहे जाते। पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो। या दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे? असे एकाने म्हटले, त्यावर दुसरा म्हणाला, याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो। समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे। त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे, म्हणजे त्याची रक्तपिती जाईल। पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल, असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला। म्हणजेच एवढे नेमनिष्ठा विद्वान, गंगामाईचे रोज स्नान करणारे, तरी आपले अंतकरण शुद्ध आज झाले आहे असे त्या कुणालाच वाटत नाही। तेवढ्यात वराडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टिकीत टिकीत येत होता। त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात। त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला। आणि काय आश्चर्य, म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला। असे हे जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही। आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो। घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपलीच असते। कधी कधी अकस्मात कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरवसा ठेवतोच ना। व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल। परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा। पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला जे आपल्याला ते कळले आहे असे वाटते। अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणेही फारच कठीण जाते। अमुक एक खरे आहे आणि असे कळूनसुद्धा ज्याला आचरणता येत आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी। जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले। आजचे प्रवचन येथेच पूर्ण झाले। आजचा विचार, परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही। श्रीराम समर्थ।